अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील विजयानंद हॉस्पिटल व मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सेवालाल महाराज जयंती, श्री संत गाडगेबाबा जयंती, श्री संत रोहिदास महाराज जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली। या थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा विजयानंद हॉस्पिटल आणि मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून आपल्या राजांविषयीचे प्रेम व्यक्त केले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सप्ताहानिमित्त या सप्ताहामध्ये श्री संत गाडगेबाबा, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषांची जयंती ह्या सप्ताहात येत असल्यामुळे आपण गेल्या 10 वर्षापासून अविरतपणे महारक्तदान शिबिराचं आयोजन करीत असतो। सामाजिक बांधिलकी जोपासून तळागाळातील सर्व रक्तदाते या शिबिरात उपस्थित राहतात व शिबिरात रक्तदान देऊन खूप मोठं पुण्य करणं या रक्तदात्याच्या हातून घडत। मित्रांनो, आपण पाहतो आहे सहस्रमात पंधरी पचास आरोग्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर अनेक असे गरजू असतात, त्याच्यामध्ये सिकलसे अनिमिया असो, आपण वृद्धांपासून ते बालकांपर्यंत वेगवेगळ्या आजारामध्ये रक्तक्षयाचे जे आजार असतात किंवा सर्जरी करताना रक्त द्यावं लागते किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस रक्त क्षय झाल्यामुळे रक्त द्यावं लागतो, अशा गरजू लोकांना आपण सर्व रक्तदाते विजयानंद हॉस्पिटल व महाराष्ट्र सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान देतात। हे आपलं पुण्यकर्म समजावं लागेल आणि आपल्या सर्व रक्तदात्यांच्या सहकार्याने हे सर्व शक्य होतं। म्हणूनच आपण प्रत्येक वर्षी 100 वरती रक्तदात्यांचं रक्तदान संकलन करतो व एवढं मोठं कार्य आपण करतो। मित्रांनो, प्रत्येक महापुरुषांनी वेगवेगळी शिकवण दिलेली आहे। संत सेवालाल बाबांनी व्यसनापासून दूर राहा, रोहिदास बाबांनी सत्याचं वर्तन करा, मांसाहार करू नका, गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश दिला, त्याचप्रमाणे पौर प्रताप पुनंदन सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसं असावं, जनतेशी कसं वागावं, स्त्रीचा सन्मान कसा करावा व गरज होताना मदत कशी करावी अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि त्याचं अनुकरण करून गेल्या 10 वर्षापासून आमचे महाराष्ट्र सेवा संघ व विजयानंद हॉस्पिटल तालुक्यातील एकमेव असं मोठं रक्तदान शिबिर इथं आम्ही आयोजित करीत असतो। या रक्तदान शिबिरात आपण सर्वांनी सहकार्य केलं, आपण सर्वांनी येऊन रक्तदान दिलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो व आमच्या सहकार्यास सर्वच सेवाभावी संस्था तसेच लक्ष्मी टेन फूडचे संचालक श्री भिकाभाऊ सोनवणे, समर्थ फूडचे संचालक श्री सुरेश भाऊ माळी, तसेच संत रोहिदास समिती, संत सेवालाल समिती, संत गाडगेबाबा समिती व सुपारबाग बहुउद्देशीय विकास संस्था व दशरथ भाऊ सारखे रघुनायमुळे सारखे सर्व सामाजिक कार्यकर्ते तळागाळातील सर्व लोक परिश्रम घेतात आणि आमच्या स्वराज मेडिकलचे संचालक जेवढा इंदोरी स्वराज्य रक्तदाते ग्रुप आहे त्या रक्त ग्रुप मधील ज्यांनी ज्यांनी अगोदरच्या वर्षी रक्तदान दिलं असतं असं सर्वांना भ्रमणध्वनीने संपर्क साधून त्यांना रक्तदान शिबिरास यावं आणि रक्तदान द्यावं असं आवाहन करतात। आम्ही हिंदवी स्वराज्य रक्तदाते या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी रक्तदानासारखे अनेक असे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि हे सर्व
सामाजिक उपक्रमास आपल्या सारख्या रक्तदात्यांमुळे आपण दिलेल्या सहकार्यामुळे हे शक्य होतं. कारण जर तुम्ही रक्तदान दिलं नाही तर रक्तदानाचं शिबिर यशस्वी होऊ शकणार नाही. हे सगळं यश, हे सगळं कार्य, हे सगळं रक्तदात्याचं आहे असं मी समजतो. आणि आपल्या देशासाठी एक काहीतरी सामाजिक उपक्रम केला याचा आनंद आम्हाला मनापासून होतो. पुन्हा एकदा मी सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. रक्तदात्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालयाची रक्तपिढी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलची रक्तपिढी, तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीची रक्तपिढी, जे रक्त संकलन करणारे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झालेले, डॉक्टर इथं उपस्थित झालेले आहेत, या सर्वांचा सुद्धा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवराय यांचा जन्मदिवस जवळपास आज शिवरायांची आपण 392 जयंती साजरी करतो आहोत. या भारताच्या संपूर्ण इतिहासातील एकमेव महापुरुष असतील ज्या 300-400 वर्ष होऊन गेले तरी पण प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्यांच्या नावांचा गारव प्रत्येकाच्या मनावर चाचे करत आहे. अशा या महामानवास सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि रथा सेवा संघ परिवार व डॉक्टर विजयानंद हॉस्पिटल जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास 10 वर्ष झाले रक्तदान शिबिराचं एक सामाजिक उपक्रम, सामाजिक दातृत्व म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. हा कार्यक्रम यापुढेही कंटिन्यू चालू राहील याची या ठिकाणी ग्वाही देतो. व सर्व रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचं विजयानंद हॉस्पिटल जामनेर व मराठा सेवा संघ परिवार जामनेर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.